आम्ही पुणेकर अखिल भारतीय चित्रपट महामंडळ राष्ट्रीय फिल्म संग्रहालयातर्फे 16 MM 2 दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले. शनिवार दिनांक 20 जानेवारी आणि रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयामध्ये हा महोत्सव होणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती संस्थेचे हेमंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉक्टर राजेंद्र खेडेकर, ऍडव्होकेट मिलिंद पवार, अण्णा देशपांडे, संजय गायकवाड आदी उपस्थित होते. महोत्सवाचे उद्घाटन शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रख्यात सिने निर्माते गजेंद्र आहिरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला सिने निर्माते विजय कोंडके, खासदार अनिल शिरोळे, माजी आमदार उल्हास पवार, NFAI चे संचालक प्रकाश मकदूम, राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे, भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे राज्याचे अध्यक्ष गोरक्ष धोत्रे, राजेश तुपकर, मिहिर जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, Nation 1 TV, पुणे. नाही, चित्रपट तुम्हाला बघायला 16 MM म्हणून मी जर सांगायचं झालं तर 16 MM हा फार पूर्वी त्याच्यात 40 वर्षापासून चालेल आलेला पॉईंट आहे. आणि पूर्वी 16 MM शिवाय लोकांना दुसरं साधनच नव्हतं बघायला, त्यामुळे त्याचा काळ त्यावेळेला चालत होता. आता त्या हा काळाच्या पडद्यावर गेले पुढं. आता हे अभ्यासासाठी तुम्हाला ठीक आहे, परंतु आत्ता माझ्या असा समज आहे की जरी किती तुमचं हे लेटेस्ट आलं असलं त्याची ह्याची क्रेज आत्ताच्या ह्याला नाही आहे. जी 16 क्रेज किंवा 35 MM क्रेज आहे ती आत्ताच्या ह्याला क्वालिटी मिळत नाही. 2018 या वर्षामध्ये पुणेकरांना चांगला असं गोड अशी बातमी द्यावी आणि कुठल्या तरी चांगल्या उपक्रमातून आपल्या सुरुवात व्हावी अशा या मनोभावाने की आम्ही पुणेकर या संस्थेनं 16 MM चित्रपट महोत्सव घेण्याचं आयोजित केलं. यामध्ये 16 MM चित्रपट वितरक जे आहेत, ज्यांनी 16 MM अतिशय डिवोशनरी काम केलं, असे 16 MM प्रमुख वितरक असतील. त्याचप्रमाणे 16 MM गाजवणारे जे कलाकार असतील, ज्याच्यामध्ये आशाताई काळे असतील, लीला गांधी असेल, जयमाला इनामदार, भालचंद्र कुलकर्णी, राहुलजी सोलापूरकर यांसारख्या दिग्गज कलाकारांचा सन्मान घ्यावा आणि त्याचबरोबर पुणेकरांना निःशुल्क असे 16 MM चित्रपट दाखवावे. हे करत असताना 16 MM मशीन दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेलं आहे. पुढच्या नवीन पिढीसाठी शालेय विद्यार्थ्यांना हे 16 MM कसं काम करत होतं हा चित्रपटाचा इतिहास आहे. हा इतिहास जेवढा जिवंत ठेवता येईल तेवढा तेवढा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करून आणि 16 MM विषयी अधिकाधिक माहिती ही विद्यार्थ्यांना, पुणेकर नागरिकांना करण्यासाठी हा 16 MM महोत्सव आम्ही या ठिकाणी 20 आणि 21 तारखेला राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या ठिकाणी संपन्न केलेलं ठेवलेला आहे. आपण काय करणार आहे तिथं? आपण हा संग्रह 20 आणि 21 जानेवारीला हा राष्ट्रीय फिल्म संग्रहालयामध्ये आपण हा महोत्सव घेतो. त्यावेळेला तिथल्या ज्या शाळा आहेत, आजूबाजूच्या जेवढ्या शाळा आहेत तिथल्या विद्यार्थ्यांना आपण खास निमंत्रित केलेलं आहे. ते 100-100 ग्रुपने येणार आहेत तिथं. त्यांना त्या मशीनची माहिती पूर्ण सांगितली की कशा पद्धतीने तो रेळ फिरतो, एका साईडला ऑडिओ असतो, एका साईडला व्हिडिओ असतो. परत त्याच्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत हे 16 MM मशीन माहितीच नाही आहे. तर त्यांना बाबा आपला पूर्वीचे चित्रपट कसे असायचे त्या आणि त्यानिमित्ताने काय व्हायचं आहे, पूर्वी सगळे जात धर्म विसरून एकत्र येऊन चित्रपट बघायचे. त्यावेळी असा विषय नव्हता की हा चित्रपट असा आहे का तसा आहे. कुणी असा जरी तो तिथं आवर्जून आवडीने यायचा तर त्या लहान मुलांनाही कळलं पाहिजे की अशा पद्धतीने आपला इतिहास आहे पूर्वीचा 16 MM चा, त्याची माहिती व्हावी अशा पद्धतीने होणार आहे.